नमस्कार, लोक सम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात की आपल्या पाठीमागे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत। अब्दुल सत्तार यांनी काही अवरच्य भाषेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळी केली होती, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत। त्याच पद्धतीने कोयना नगर मध्ये सुद्धा अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं काय विषय आहे। नेमकं पत्ता कडवा आहे, अब्दुल सत्तार भडवा आहे। नेमकं पत्ता कडवा आहे, अब्दुल सत्तार भडवा आहे। 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके। नेमकं पत्ता कडवा आहे, अब्दुल सत्तार भडवा आहे। नेमकं पत्ता कडवा आहे, अब्दुल सत्तार भडवा आहे। काल औरंगाबाद मध्ये अब्दुल सत्तार यांची सभा झाली, त्या सभेमध्ये सुद्धा अब्दुल सत्तार जाहीर माफी मागतील असं काहीसं वाटलं होतं, परंतु त्या सभेमध्ये सुद्धा माफी मागण्यात आलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलन अशीच भडकलेली दिसणार आहेत। आपण या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करूया, नेमकी त्यांची अपेक्षा काय आहे। सुप्रियाताई सुळे ज्यांनी 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला गेला आणि एक देशामधल्या आयकॉन म्हणून एक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये अब्दुल सत्तार राज्याचे कृषी मंत्री सरकारी गद्दार 50 खोके एकदम ओके घेणारा मंत्री, ज्या मंत्र्यानं सुप्रियाताईंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता एक आरवाच्या भाषेमध्ये त्यांना जी शिबी गेली दिली गेली, हा देशातील सर्व महिलांचा अपमान आहे आणि देशातील सर्व महिलांची पायदळी तुडवण्याचा त्याचा जो प्रकार आहे, ह्या अशा गद्दारांना पूर्णपणे खरं तर या देशामधनं मंत्रिमंडळातनं तर देशामधनं अपमान द्यायला पाहिजे। खरं तर कसलं हिंदुत्व, या पूर्वीच म्हणत होते की अब्दुल सत्तार कशाचं हिंदुत्व सांगणार, आणि अशा गद्दारांचा खरं तर शिक्षित करायला पाहिजे अशा पद्धतीचं एक संतापजनक वक्तव्य या सत्तारांनी केलं। तर या महाराष्ट्रामध्ये ज्या महिला आहेत, अनेक क्रांतिकारी महिला होऊन गेल्या, अशा महिलांचा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या समाजामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा जो अवमान अपमान केला गेलाय, त्या अब्दुल सत्तारांना खरं तर काय महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातून खरं तर हद्दपार करायला पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीचा संताप या आमच्यामध्ये खरं तर निर्माण झाला आहे। एका महिलेच्या बाबतीमध्ये हे असा एक जबाबदार मंत्री बोलतो आणि त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर काही बोलत नाहीत, ही महाराष्ट्राची लाजिरवाणी गोष्ट आहे। तर आपण पाहिलं की या ठिकाणी कशा पद्धतीनं आंदोलन चाललेलं आहे। कोयना नगरमध्ये राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। तसं जर म्हटलं जाईल तर महाविकास आघाडीचंच हे आंदोलन होतं। या घसरलेल्या पातीच्या राजकारणाकडे तरुण ही कशा पद्धतीनं पाहतात, आपल्याबरोबर काही तरुण आहेत, त्या तरुणांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण घेऊया जाणून की काय वाटते, कशा पद्धतीनं या महाराष्ट्राचं राजकारण घसरलं जाते, पुढच्या भवितव्यात तरुण हा राजकारणात जाऊ शकतो का, त्याला इच्छा आहे का। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त जो माणूस स्त्रियांबद्दल त्याला मान नाही किंवा स्त्रियांची जो इज्जत करत नाही, त्याला खासदार म्हणून घेण्याची पण लायकीचा नाही आहे। त्यानं इथून पुढं जे काही केलंय किंवा ज्याबद्दल जे आक्षेपार्ह वर्तन केलंय त्याबद्दल त्यांनी माफी सुद्धा मागावी, आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडी यांच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की त्यांचा राजीनामा घ्यावा। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जाते, जोपर्यंत मुख्यमंत्री कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे आंदोलन होतच राहणार। मात्र या गोष्टीवर कधी पडदा पडणार हे पाहणं जास्त महत्वाचं आहे। लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत, जय हिंद जय महाराष्ट्र।